नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पहा या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत आणि हा जो व्हिडिओ आहे हा इतिहास या प्रश्नावरती आधारित आहे तर पहा मित्रांनो परीक्षेसाठी सर्वात जास्त म्हणजे जवळपास महत्त्वाचा असणारा जो विषय आहे तो म्हणजे इतिहास तर यावरील आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत या व्हिडिओची जर आपल्याला पीडीएफ मिळवायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी यावर आपल्याला या व्हिडिओची आणि बाकीचे जे काही आपले व्हिडिओज आहे त्याच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत तर पहा आपला प्रश्न आहे डॅश या पोर्तुगीज खलाशाने चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारतातील कालिकत या बंदरावरती पहिल्यांदा प्रवेश केला आहे याचं उत्तर आहे पहा वास्को द गामा या खलाशाने यानंतरचा प्रश्न आहे पहा लंडन मधील काही व्यापाऱ्यांनी स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया कंपनी कंपनीस डॅश रोजी इंग्लंडच्या एलिझाबेथ या राणीने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी सनद दिली याचं उत्तर आहे पहा एकतीस डिसेंबर सोळाशे साली यानंतरचा प्रश्न आहे पहा ईस्ट इंडिया कंपनीने डॅश या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला होता उत्तर आहे पहा जहांगीर बादशाहकडून परवाना मिळवला होता यानंतरचा प्रश्न आहे डॅश या देशाने भारताशी सर्वात प्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते उत्तर आहे पोर्तुगाल या देशाने भारतासोबत सर्वात प्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केलेले आहेत प्रश्न आहे पहा फ्रेंचांच्या वसाहतीचे डॅश हे प्रमुख केंद्र होते याचं उत्तर आहे पहा पॉंडिचेरी हे जे आहे हे फ्रेंच वसाहतीचे प्रमुख केंद्र होते यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया सर्वप्रथम डॅश येथे घातला गेला याचं उत्तर आहे पहा पर्यायक्रम याचं उत्तर आहे बंगाल या ठिकाणी इंग्रजी सत्तेचा पाया हा सर्वात प्रथम घातला गेला पहा प्रश्न आहे डॅशच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला तर बक्सरच्या लढाईतील म्हणजेच सतराशे चौसष्ट मध्ये विजयाने हा पाया अधिक मजबूत झाला उत्तर आहे प्लासीची लढाई यामुळे हा पाया मजबूत झालेला आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारा पहिला गव्हर्नर कोण उत्तर आहे पहा पर्याय उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव्ह हा ब्रिटिश सत्तेचा पाया भारतात रोवणारा पहिला गव्हर्नर आहे यानंतरचा प्रश्न आहे डॅश हा मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होर गव्हर्नर होय उत्तर आहे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे जे आहे ते मुंबई प्रांताचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर होते यानंतरचा प्रश्न आहे पहा अठराशे सतरामध्ये इंग्रजांविरुद्ध पायकांचा सशस्त्र उठाव डॅश या भागात झाला उत्तर आहे ओडिसा भागामध्ये यानंतरचा प्रश्न आहे पहा डॅश यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला उत्तर आहे पहा पर लॉर्ड मॅकोलो यांनी भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला होता यानंतरचा प्रश्न आहे अठराशे एकोणतीसमध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा डॅशने संमत केला उत्तर आहे लॉर्ड बेंटिंग याने नंतरचा प्रश्न आहे बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था डॅश याने सुरू केली उत्तर आहे रॉबर्ट क्लाईव्ह याने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली होती यानंतरचा प्रश्न आहे बंगालमध्ये कायमधारा पद्धत डॅश या गव्हर्नर जनरलने सुरू केली उत्तर आहे लॉर्ड कार्नवेलिस यांनी बंगालमध्ये कायमधारा पद्धत सुरू केली प्रश्न आहे पहा ब्रिटिशांनी डॅश प्रांतात रयतवारी पद्धत सुरू केली होती तर पहा उत्तर आहे मुंबई आणि मद्रास या प्रांतामध्ये रयतवारी पद्धत सुरू केली होती तर पहा प्रश्न आहे तैनात फौजेची स्थापना डॅश याने केली उत्तर आहे लॉर्ड वेलसली यांनी तैनाती फौजेची स्थापना केलेली आहे प्रश्न आहे पहा तैनाती फौजेचा स्वीकार करणारा डॅश हा पहिला भारतीय सत्याधीश होय उत्तर आहे हैदराबादचा है निजाम पहिला सत्याधीश आहे ज्याने तैनाती फौजेचा स्वीकार केला होता तर पहा प्रश्न आहे अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण डॅशने सुरू केले उत्तर आहे लॉर्ड डलहौसीने सुरू केलं यानंतरचा प्रश्न आहे पहा रेल्वे पोस्ट तारा यंत्र यांची सुरुवात डॅश या अधिकाऱ्याने केली उत्तर आहे पहा लॉर्ड डलहौसियाने यानंतरचा प्रश्न आहे भारतीय वृत्तपत्राचा मुक्तीदाता असे डॅश यास म्हटले जाते उत्तर आहे सर चार्ल्स मेटकाल्फ याला भारतीय वृत्तपत्राचा मुक्तीदाता असे म्हटले जाते प्रश्न आहे भारतात डॅश यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खननाचे कार्य सुरू झाले उत्तर आहे सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतामध्ये उत्खन्नाचे म्हणजे खोदकाम सुरू झाले होते प्रश्न आहे विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा डॅश याने केला उत्तर आहे लॉर्ड डलहौसी प्रश्न आहे बिहारमधील डॅश यांच्या नेतृत्वाखालील आदिवासींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला होता उत्तर आहे पहा बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला होता प्रश्न आहे पहा खानदेशातील भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व डॅश यांनी केले उत्तर आहे खर्जा सिंग म्हणजेच कजारसिंग यांनी प्रश्न आहे पहा पाळेगारांचा उठाव डॅश या भागात झाला होता उत्तर आहे आंध्र प्रदेशमध्ये पाळेगारांचा उठाव झालेला आहे प्रश्न आहे पहा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून डॅश यास ओळखले जाते उत्तर आहे लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून ओळखतात प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग अठराशे सत्तावनच्या वेळी भारताचा ज गव्हर्नर जनरल होता प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या उठावात पहिली गोळी डॅश यांनी झाडली उत्तर आहे मंगल पांडे यांनी पहिली गोळी झाडली कधी अठराशे सत्तावनच्या उठावातील पहिली गोळी पहा प्रश्न आहे मंगल पांडे यांनी डॅश येथील छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती याचं उत्तर आहे पहा बराकपूर येथील छावणीमध्ये प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या उठावात दिल्ली येथून बहादूर शहा जफर झाशी येथून राणी लक्ष्मीबाई तर पश्चिम बिहार येथून डॅश यांनी उठावाचे नेतृत्व केले उत्तर आहे पहा कुंवर सिंग तर पश्चिम बिहारमधून कुवर सिंग यांनी उठावाचे नेतृत्व केले होते प्रश्न आहे इसवी सन अठराशे सत्तावनच्या उठावावेळी भारताचा बादशहा म्हणून डॅश याला गादीवर बसवले उत्तर आहे बहादूर शाह जफर यानंतरचा प्रश्न आहे अठराशे अठ्ठावनच्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार डॅश यास पहिला भारतमंत्री होण्याचा मान मिळाला उत्तर आहे लॉर्ड स्टॅनले यांना प्रश्न आहे लॉर्ड कर्जनची तुलना डॅश या मोगल सम्राटाबरोबर केली जाते याचं उत्तर आहे पहा औरंगजेब या सम्राटाबरोबर लॉर्ड कर्जनची तुलना केलेली आहे प्रश्न आहे पहा मुंबईत आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली म्हणजे डॅश यांनी स्थापना केली आहे उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना केली प्रश्न आहे पहा शुद्धीकरणाची चळवळ डॅश या समाजाने सुरू केली उत्तर आहे पहा पर्य उत्तर आहे आर्य समाज प्रश्न आहे पहा ब्राह्मण समाजाची स्थापना डॅश यांनी केली उत्तर आहे राजा राम मोहन राय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केलेली आहे तर पहा प्रश्न आहे कलकत्त्यास हिंदू कॉलेज वेदांत कॉलेज डॅश यांची स्थापना केली आहे उत्तर आहे राजा राम मोहन राय यांनी कलकत्त्यामध्ये हिंदू कॉलेज आणि वेदांत कॉलेजची स्थापना केलेली आहे तर प्रश्न आहे पहा भारतातील समाजसुधारणा चळवळीचे डॅश हे आद्य प्रवर्तक होते उत्तर आहे राजा राममोहन राय हे प्रश्न जे आहेत तर लक्षात ठेवायचे सर्व जे प्रश्न आहे ते राजा राममोहन रायविषयी आधारित आहेत तर पहा संवाद कौमुदी हे पाक्षिक डॅश यांनी लिहिले उत्तर आहे राजा राममोहन राय यानंतरचा प्रश्न आहे सत्यार्थ प्रकाश हा हिंदू धर्मावरील ग्रंथ डॅश यांनी लिहिला उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे हा हिंदू धर्मावरील ग्रंथ आहे त्यांनी लिहिलेला आहे प्रश्न आहे पहा अठराशे मध्ये रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली आहे डॅश यांनी अमेरिकेत थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली आहे याचं उत्तर आहे पहा मॅडम ब्ला ब्लावस्टस्की व हेनरी स्टील ऑलकॉट यांनी थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा डॅश यांनी कुलगुरू ही शिक्षण संस्था स्थापन केली उत्तर आहे स्वामी श्रद्धानंद यांनी प्रश्न आहे नंतरचा पहा मुस्लिम समाजातील तरुणांना पाश्चात्य शिक्षणाचा लाभ मिळावा म्हणून डॅश यांनी मोहमेड अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केली उत्तर आहे पहा सर सय्यद अहमद खान यांनी तर पहा प्रश्न आहे सर सय्यद अहमद खान यांनी पाश्चात्य शिक्षण घेण्यासाठी डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली याचं उत्तर आहे पहा पर्या अलीगड या ठिकाणी तर पहा प्रश्न आहे बुलढाणा येथील ताराबाई शिंदे यांनी डॅश या पुस्तकातून स्त्रियांच्या अन्यायाला वाचा फोडली उत्तर आहे स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामधून प्रश्न आहे डॅश यांनी हास्य संजीवनी हे वृत्तपत्र सुरू केले उत्तर आहे विरेश लिंगम पंतलू यांनी हास्य संजीवनी या नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं प्रश्न आहे पहा वंदे मातरम हे गीत आनंदमठ कादंबरीतील असून डॅश यांनी आनंदमठ ही कादंबरी लिहिलेली आहे उत्तर आहे पहा बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आनंदमठी कादंबरी लिहिलेली आहे पहा प्रश्न आहे अठराशे पंच्याऐंशी साली राष्ट्रसभेची म्हणजेच काँग्रेसची स्थापना करण्यात आली डॅश यांनी पुढाकार घेतला होता उत्तर आहे पहा आलेन ह्युम यांनी अठराशे पंच्याऐंशीमध्ये राष्ट्रसभेची म्हणजेच काँग्रेसची स्थापना करण्यामध्ये पुढाकार घेतला होता तर पहा प्रश्न आहे राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी डॅश या ठिकाणी भरले उत्तर आहे मुंबई या ठिकाणी प्रश्न आहे इंग्लंडला ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना डॅश यांनी केली उत्तर आहे दादाभाई नवरोजी यांनी पहा प्रश्न आहे राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुसूत्रीची घोषणा करणारे नेते कोण होते उत्तर आहे दादाभाई नवरोजी शेवटचा प्रश्न आहे इंग्लंडच्या पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद कोण उत्तर आहे दादाभाई नवरोजी हे तीन प्रश्न आहेत मित्रांनो हे त्यांच्यावरती आधारित आहेत तर आज आपण या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबणार आहोत जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा तुमच्यासाठी दररोज सकाळी नऊ वाजता याच पद्धतीने एक मॉक टेस्ट किंवा वन लाईनर क्वेश्चन आपण डेली घेऊन येत आहोत तसेच आपल्याला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे पहा मराठी नोकरी याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला सर्व ज्या काही सरळ सेवा पद्धतीच्या नोट्स आहेत तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र